वन्यजीव संरक्षण कायद्यातील चौथ्या श्रेणीतील असलेल्या शंखाची तस्करी उघड झाली आहे यामध्ये वन विभागाने कोट्यवधी रुपये किंमतीचे शंख तस्कराकडून जप्त केले आहेत याची किंमत कोट्यावधी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे पेण ते पनवेल दरम्यान फिल्मी पद्धतीने केलेल्या कारवाईत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कॅपिज शंख जप्त केले असून त्याची किंमत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपये असू शकते रायगडचे विभागीय वन अधिकारी आशिष थोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही शंख वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूचीमधील चौथ्या श्रेणीतील संरक्षित आहे या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक वन संरक्षक संजय वाघमोडे वन परिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे कुलदीप पाटकर आणि ज्ञानेश्वर सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली वन अधिकाऱ्यांनी कारवाई करत दोन हलक्या कंपनीच्या व्यावसायिक वाहनांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले या दोन्ही वाहनांमध्ये शंखांनी भरलेल्या गोण्या होत्या दरम्यान हे रॅकेट दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असू शकते असा अधिकाऱ्यांना संशय असून पुढील तपास सुरू आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट